जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे आमच्या कॉलेजचा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार आहे। माझं कॉलेजचं नाव आहे जी एच रायसोनी कॉलेज इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली पुणे। हे बघा कॉलेजचं नाव इथे वरती लिहिलेलं आहे। कॉलेजच्या मेन एंट्रन्सच्या बाहेर उभा राहिलेलो आहे मी आणि ह्या कॉलेजचा रिव्ह्यू तुम्हाला मिळेल। आता सीईटी सुद्धा झालेली आहे। सीईटी झाल्यानंतर मग आता कॅप राऊंडला हे कॉलेज टाकावं की नाही। आता हे ग्रेड टायर 3 कॉलेज आहे, टायर 3 कॉलेज आहे। आता हे म्हणजे 2 मध्ये सुद्धा नाहीत, पण आता एक ऍव्हरेज कॉलेज म्हणून तुम्ही याला ग्राह्य धरू शकता, पकडू शकता, ऍव्हरेज कॉलेज आहे। हे आता आपण बघतोय नाही, तर ही कॉलेजची टेक्नो बिल्डिंग आहे, त्याच्या साईडलाच मॅनेजमेंट बिल्डिंग आहे। पूर्वी हे 2 कॉलेज वेगवेगळे होते, जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट हे वेगवेगळे कॉलेज होते, आणि आता हे 2 कॉलेज मर्ज झालेले आहेत। हे बघा, बघू शकता तुम्ही इथे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत वरती। आता तुम्ही आज रविवार असल्यामुळे कॉलेज ओपन नाहीतर तुम्हाला मी वरती जाऊन दाखवलं असतं। ही बिल्डिंग आहे, खूप मोठी बिल्डिंग आहे इथे। आता 5 मजल्याची बिल्डिंग आहे, बघू शकताय तुम्ही। तर नुकताच आमच्या कॉलेजला म्हणजे 1 महिन्यापूर्वीच आपल्या कॉलेजला NAAC A+ ग्रेड मिळालेला आहे। A+ ग्रेड आत्ता मिळाल्यानंतर ही खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे आमच्या कॉलेजसाठी, की NAAC A+ ग्रेड NAAC कमिटीने दिलेले आहे। आणि हे कॉलेज आता तुम्ही ॲव्हरेज कॉलेज म्हणून ग्राह्य धरू शकता। आता CS डिपार्टमेंटला ओपनला गेल्यावेळी, मी आता सेकंड इयरचा स्टुडंट आहे, गेल्यावेळी जेव्हा मी इथे आलो होतो त्यावेळी काहीतरी कट ऑफ 85 आसपास लागला होता। तर तुम्ही बघू शकता गुगलवर, आणि नाहीतर मी ह्या इथं स्क्रीनवर दाखवत आहे, बघा कट ऑफ ह्या कॉलेजचे किती लागतात, कोणत्या डिपार्टमेंटला काय आहे, आणि तुम्ही तरी गुगलवर जाऊन सुद्धा सर्च करू शकताय कट ऑफ। इथं मिळालेले सर्वांना काय काय कॉलेजमध्ये मिळालेले आहेत, मुलांना हायेस्ट पॅकेज गेलेलं। तर तुम्हाला मी सांगतो, ह्यावेळी ह्या वर्षी हायेस्ट पॅकेज एका मुला मयूर पाटील नावाच्या मुलाला मिळालेलं, बाहेर त्याचं पोस्टर पण तुम्ही बघितलं असेल, 45 लाखाचं हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे अमेझॉन या कंपनीमध्ये। आणि सेकंड हायेस्ट काय तर 22 लॅक्स पर ॲनम मिळालेलं आहे, क्रिस लोपेस नावाचा एक विद्यार्थी आहे। बाकीच्या बरेच कंपन्या इथे येतात, अमेझॉन व अशा बऱ्याच कंपन्या येतात इथे। कॉग्निझंट आता परवाच येऊन गेली, आता कॅम्पस सुरूच आहे, आणि कॅम्पसमध्ये अराऊंड 100+ कंपन्या येतात इथं। हे बघा, मी बोललो होतो ना, तो आता मयूर पाटील म्हणून अमेझॉनमध्ये प्लेस झालाय, 45 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे याला। आणि आत अजून विद्यार्थीसुद्धा आहेत की त्यांना पॅकेज मिळालेलं आहे जास्त, त्यांचेसुद्धा फोटो इथे लागलेले आहेत। हे बघा, इथे माहिती सर्वांची मिळालेली आहे। इथे यांना वेरिटासमध्ये प्लेस झालेले आहेत हे सर्वजण, 12.05 लॅक पर ॲनम त्यांना पॅकेज मिळालेलं आहे। आणि हे या कंपन्यांमध्ये एवढी मुलं प्लेस झालेली आहेत।
ही कॉलेजची बिल्डिंग आहे जी आता दाखवली टेक्नॉलॉजी बिल्डिंग म्हणून याला ओळखलं जातंय. नॅक अक्रेडिटेड. आणि हे कॉलेज सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड आहे. आणि बघा कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे आता इथे. आता या साईडला दुसरी मॅनेजमेंट बिल्डिंग म्हणून सांगितलं होतं मी, ती या साईडला आहे. इकडून चालत गेल्यानंतर मॅनेजमेंट बिल्डिंग इकडे आहे. इकडे मागे लायब्ररी आणि हे ग्राउंड आहे. हा पहिला ग्राउंड दाखवून येऊया आपण. हे गार्डन आहे. म्हणजे इथे झाडे होती, आता का तोडलेली आहेत झाडे. आणि हे बघा इथे फुटबॉलचं ग्राउंड आहे. आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी इथे एक चांगला प्लस पॉईंट म्हणजे इथे गॅरेज आहे. महिंद्राचं का कोणत्या कंपनीचं इथे तरी गॅरेज आहे, बघून येऊ आपण ते. हे बघा इथे फुटबॉलचं ग्राउंड बनवलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशोक लेलँडचं आहे. मागाशी मी महिंद्रा बोललो चुकून, पण हे अशोक लेलँडचं सर्व्हिस ट्रेनिंग सेंटर आहे. इथे कॉलेजमध्येच आहे, इथे शिकवलं जातं मुलांना. इथे तुम्हाला मोठा ट्रक लागलेला दिसून येईल. मुलांना प्रशिक्षण इथं दिलं जातं. प्रॅक्टिकल नॉलेज जास्तीत जास्त देण्यावर भर आहे. हे पुढे बघताय ते गर्ल्स हॉस्टेल आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्येच आहे. आणि बॉयज हॉस्टेल त्या साईडला मागे बसवलेलं आहे. ते तिकडे आपण ग्राउंडमध्ये गेल्यानंतर तिकडे दाखवूच. हे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कॅफे आहे. मेन कॉलेजचं कॅन्टीन मॅनेजमेंटच्या बिल्डिंगमध्ये आत्ताच नुकतंच बसवलेलं आहे. पण तरीसुद्धा हे अगोदर कॅफे ससी नावाचं कॅन्टीन आहे. हे बघू शकता ही आहे मॅनेजमेंट बिल्डिंग. हा रोड इकडे वर्कशॉप आणि गर्ल्स हॉस्टेलकडे जातो. वर्कशॉप म्हणजे इथे मेकॅनिकलच्या मुलांसाठी सुद्धा वर्कशॉप आहेत. बाकी काही इलेक्ट्रिकलच्या मुलांसाठी आहे. आतमध्ये सोयी सुविधा करून दिलेल्या आहेत त्यांना. हे बघा तुम्ही इथे कोड बघू शकता. सीईटीला तुम्ही जर आत्ता सीईटी दिली असेल तर तुम्ही इथे कोड बघू शकता. डीटी कोड टाकण्यासाठी खूप कॅपराऊंडमध्ये. आमचं कॉलेज आता बरेच इव्हेंट ऑर्गनाईज करते. दर एव्हरी सॅटरडे, प्रत्येक सॅटरडेला एक इव्हेंट असतोच. आता तरी सध्या गुगलचा डेव्हलपर स्टुडंट क्लब म्हणून इव्हेंट सुरू आहे. त्यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट शिकवलं जातंय. हे करिअरच्या दृष्टीने एक प्लस पॉईंट म्हणू शकता तुम्ही की बाबा अगोदरच तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज जास्त जास्त इव्हेंट घडवून दिलं जात आहे. तिथे आता सेमिनार हॉल, या सेमिनार हॉलमध्ये बरेच इव्हेंट होत राहतात सारखे. आणि ही मॅनेजमेंट बिल्डिंग आहे. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हे कॉलेज पूर्वी जी एच रायस्वामी कॉलेज मॅनेजमेंट होतं. आणि मगाशी दाखवलेलं कॉलेज हे टेक्नॉलॉजी म्हणून ओळखलं जायचं. पण आता हे दोन कॉलेज मर्ज झाल्यामुळे ह्याला मॅनेजमेंट बिल्डिंग आणि त्याला टेक्नो बिल्डिंग असंच म्हणतात. कॉलेज एकच आहे. इथे बघा इथे तुम्ही लिफ्टची सोयसुद्धा आहे मुलांसाठी. लिफ्ट आणि हे आता नवीन झालेलं कॅन्टीन आहे कॉलेजचं. नवीन झालेलं आता सध्या तरी बंद आहे, नंतर तुम्हाला दाखवलं असतं. आणि इथे अजून एक लिफ्ट. वर्ग ते प्रशस्त आहेत. कॉलेज प्लेसमेंटसाठी कोणत्या कंपन्या येतात त्याची इथं माहिती लिहिलेली आहे. तुम्ही बसून वाचू शकता. हे बघा वेगवेगळे कोणकोणते उपक्रम राबवले जातात कॉलेज मार्फत हे तर लिहिलेले आहेत. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल.
अँड रिक्रूटर्स कोणकोणत्या कंपन्या आहेत, मेन कोणकोणत्या कंपन्या आहेत त्यांची इथे माहिती लिहिलेली आहे. जर तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि 80-85 आसपास मार्क पडले असतील सीईटीला पर्सेंटाईल, तर तुम्ही हे ग्राह्य धरू शकता कॉलेज. पण याच्या अगोदर सुद्धा मोठे कॉलेज टाका टीयर टूचे. CSIT ला तुम्हाला इथे मिळून जाईल जर तुम्हाला ओपनला असाल आणि 87-88 आसपास मार्क असतील तर तुम्हाला CS किंवा IT मिळून जाईल, सहजमध्ये मिळून जाईल. आता कॉलेज कट ऑफ वाढेल की नाही हे काय मी सांगू शकत नाही. यावेळी गेल्यावेळी माझ्यावेळी सुद्धा एकदम 4% वाढला होता, आता यावेळी बघायला येईल. हे आहे बास्केटबॉल ग्राउंड ज्याच्यावर आम्ही क्रिकेट खेळतो शनिवार रविवार. आणि ही बिल्डिंग आहे आर्ट्स कॉमर्सची आणि ते अकाउंट सेक्शन सुद्धा आहे आणि तिकडे ते बॉयज हॉस्टेल आहे. आता आपण तिकडे त्या साईडला जाऊया. बॉयज हॉस्टेल हे कॉलेजचं बॉयज हॉस्टेल आहे. इथे बॉयज हॉस्टेलला काहीतरी 90,000 रुपये फी आहे, 96,000 फी आहे. आणि त्यामध्ये जेवण नाश्ता आणि राहाय खायची सोय कॉट बेसिसवर इथे रूम आहेत. पण कॉलेजमध्ये एंट्री सुद्धा फ्री येते. हा, जर तुम्ही कॉलेज हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला स्विमिंग पूल आणि जिम मध्ये एंट्री कधीही मिळेल. जिम मध्ये फ्री आहे. हा स्विमिंग पूल आणि वरती जिम आहे. आता बंद आहे रविवार असल्यामुळे. हे स्विमिंग पूल आहे. हे स्विमिंग पूल सर्वांसाठी नाही, फक्त कॉलेजचे हे हॉस्टेलचे विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे. जिम सर्वांसाठी आहे. हे बघू शकता इथे कॉलेजचं ग्राउंड. हे बघा कॉलेजचं बॉयज हॉस्टेल आहे. हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला आता आतल्या रूम दाखवले असतात, अवेलेबल असतील तर दाखवतो. इथे लिफ्ट पण आहे कॉलेजच्या हॉस्टेल. हे असे रूम्स आहेत इथे आतमध्ये. तर इथले आता रूम मध्ये एंट्री नाही कोणाला सुद्धा, बाहेरच्या मुलांना एंट्री नाही. आता म्हणजे मी बाहेर राहतो कॅम्पस, ह्या कॅम्पसच्या बाहेरच्या प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये राहतो. माझ्या मते तुम्ही प्रायव्हेट हॉस्टेलमध्येच राहिलेलं बरं आहे. प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये 2,000 ते 3,000 रेंजमध्ये कॉट बेसिसवर तुम्हाला रूम मिळून जाईल आणि 2500 किंवा 2600 रुपये मेसला मेस आहे इथं एक महिन्यासाठी. तर तुम्हाला मी तिकडे बाहेर गेल्यानंतर दाखवतोच मेस आणि कोणकोणते हॉस्टेल आहेत इथं ते. इथे स्टुडंट सेक्शन आहे, तुम्ही इथं येऊन माहिती घेऊ शकता. त्या बिल्डिंगमध्ये इथं स्टुडंट सेक्शन ते आहे, येऊन तुम्ही ॲडमिशनच्या रिलेटेड माहिती घेऊ शकता. आणि ते आपलं इथे तुम्हाला पुढे कुठे राहायची सोय पाहिजे असेल तर इथं हॉस्टेल्स आहेत बघा, वेगवेगळे हॉस्टेल आहे. आता हे ज्ञानराज हॉस्टेल, राजलक्ष्मी हॉस्टेल असे तुम्हाला इथे आजूबाजूला हॉस्टेल आणि राहायची सोय मिळून जाईल. इथे अशा प्रकारे मेस पण आहेत इथं. आता गजानन मेस, आजूबाजूला बऱ्याच मेस आहेत आणि खायची प्यायची स्नॅक्सची दुकानं पण बघायला मिळतील तुम्हाला इथं. Oh,